बोराडे डेंटल केअर संगमनेर, दातांच्या उपचारासाठी चक्रा मारून आपण कंटाळलात का? रूट कॅनल करताना इंजेक्शनची भीती वाटतीय? तर मग आता चिंता करू नका, आजच भेट द्या बोराडे डेंटल केअरला। संगमनेर मध्ये प्रथमच रबर डॅम आयसोलेशन, एकाच भेटीत संपूर्ण रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांच्या रंगाचं सिमेंट भरणं, अक्कल दाढीची शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दंत उपचारांसाठी संपर्क साधा बोराडे डेंटल केअर, MSCB कॉम्प्लेक्स, नवीन नगर रोड, संगमनेर, 87938371। केंद्र सरकार बरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकार देखील शेतकऱ्यांची लूटमार करत आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला। मंगळवारी रात्री राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जागर FRP आराधना शक्तीपीठाची या भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट रावसाहेब करपे होते। शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप, माजी मंत्री रविकांत तुपकर, अमोल सिंह कदम, प्रकाश बालवडकर, रणजित बागल, रावसाहेब करपे, डॉक्टर वैभव शेटे, केशव शिंदे, ज्ञानदेव निमसे, साहेबराव निमसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। इंग्रज वाजले म्हणून भगतसिंग, सुखदेव राजगुरु, क्रांतिसिंह, नाना पाटलांचा जन्म झाला। 1978 साली इंदिरा गांधीने आणीबाणी लावून माणसं 2 वर्ष तुरुंगात टाकले। लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला आणि अलीकडच्या काळामध्ये या 2-3 दशकांमध्ये हे पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर माजले म्हणून राजू शेट्टींचा जन्म झाला, हे डोक्यात ठेवा। तुम्ही इतिहासाची पानं जर उठून बघितली तर काय आहे, प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे। एखादं नेतृत्व उभवण्यासाठी 2-2, 3-3 दशकं, 4-4 दशकं जातात, तेव्हा एखादं नेतृत्व उभवतं। राजू शेट्टी साहेबांचं नेतृत्व इतकं सहज आणि सोपं उभं झालंय, लक्षात ठेवा। हे नेतृत्व घडण्याकरता 30 वर्षाचा कालावधी गेला, तेव्हा राजू शेट्टी देशातल्या शेतकऱ्यांचे नेते झाले। या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या शेतकऱ्याला आणि शेतकरी नेत्याला वाटतं की राजू शेट्टी आमच्या बरोबर पाहिजे, पण नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला कधी वाटेल की राजू शेट्टी साहेब आमच्या बरोबर पाहिजे? फक्त भाव घेण्यापुरतं नाही, तुमची मानसिकता बदला तर तुमचं कसं आहे। आता या फरक किती मिळतो तुम्हाला, किती आहे? 2100 भरपूर झालं, मग काय भागताय तेवढं? भागताय का? इथं बोलायचं आहे ते नेत्याजवळ काम होते बाबा आहे। 2100 भागताय का काका? नाही भागा। 2100 भागत नाही, तुम्हाला वाईट नाही वाटत, पण माहिती मला काय वाटतं, तुम्हाला 1500 भेटा। भेटलेलं आहे ना, मग तर 1000 वर जाऊ तुम्ही, तरी बी तुम्ही काय म्हणसाल? ठेविल्यानंतर पैशाची रावे, कुणी बी यावे, ठोकून जावे, आमचं काही म्हणणं नाही। आणि वरतून तुम्ही काय म्हणणार आपण पुन्हा? एकदम छान हा, बरं वाटलं, 1000 दिले, 1500 दिले, छान वाटलं। पुढच्या वर्षी साहेब तुम्ही 500 जरी दिले तरी आमचं काही म्हणणं नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपापले राजकीय जोडे बाजूला ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्याचा वाघ म्हणजे राजू शेट्टी यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। कारण ज्या ज्यावेळी राजू शेट्टी रस्त्यावर उतरले त्या त्यावेळी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळाला, असं मोरे यांनी म्हटलंय। आणि तरी पण आपण त्यांचे झेंडे मिळवतोय, मी या पार्टीचा, मी त्या पार्टीचा, आपल्या आपल्या पार्टीचे सगळे जोडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्रित द्या। खासदार राजू शेट्टी साहेब एक असं नेतृत्व आहे का, त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या आंदोलनाला हात घातलाय त्या त्या वेळेला आपल्याला न्याय मिळून दिलेला आहे। नगर जिल्ह्यातील कारखानदार हे पांढऱ्या कपड्यातील सर्वात मोठे दरोडेखोर आहेत।
हे तुमच्या ऊसावर दरोडे घालतात. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने कुणीही बोलायला तयार नाही. केंद्र सरकार बरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकार देखील शेतकऱ्यांची लुटमार करत आहे अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. एका बाजूला अजित पवारांच्यापासून सगळे मंत्री सांगतात की आम्ही शेतकऱ्यांना 0% व्याजानं पीक कर्ज द्यायला चालू केलेलं आहे. पण जे शेतकरी 1 वर्षाच्या आत पीक कर्ज परत करतात त्यांना 0% फायदा होतो. अशा पद्धतीनं यथार्थीचे जर तुकडे केले गेले तर कुठलाही शेतकरी 1 वर्षाच्या आत पीक कर्ज परत करू शकत नाही. म्हणजे त्याला 12% व्याजाची आकारणी लागणार. एकरी आज नाबार्डच्या धोरणाप्रमाणे जे पीक कर्ज दिलं जातंय त्याच्या व्याजाचा जर हिशेब केला तर किमान 8 ते 9 हजार रुपये एकरी हा अधिकच्या व्याजाचा भूर्दंड शेतकऱ्यावर बसणार. म्हणजे इकडं कारखान्याचं व्याज ज्यावेळी तुम्ही वाटवायला जाता त्यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यावर मात्र एकरी 8 ते 9 हजार रुपयाचा व्याजाचा अधिकचा मोजा टाकतोय. हे नीती आयोगामध्ये बसणाऱ्या विद्वानांना कळायला कळत नव्हतं, कृषी मूल्य आयोगाला हे कळत नव्हतं. परंतु सगळ्यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अशा पद्धतीने कटकारस्थान केलं. मला वाईट या गोष्टीचं वाटलं की ज्या पवार साहेबांनी साखर उद्योगाचं नेतृत्व हयातवर केलं त्या पवार साहेबांनी शेवटी तरी किमान ऊस उत्पादकांकडे बघायला पाहिजे होतं. पण त्यांनी काय सांगितलं सोलापूरला परवानगी त्यांचं वक्तव्य वाचलं की ऊसाचे एफआरपीचे 3 तुकडे केल्याशिवाय पर्याय नाही. पवार साहेब अशी शिफारस करण्याच्या ऐवजी आज जिल्हा मध्यवर्ती बँका राज्य सरकारी बँक या साखर कारखान्यांना साखरी ओवर 13 आणि 15% व्याज देतात. त्याच्या ऐवजी तुमच्या प्रयत्नामुळे तुम्ही 10 वर्ष कृषी मंत्री होता ना. खरं तर साखर हे ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट आहे आणि नाबार्ड ही प्रामुख्यानं शेती आणि शेतीपूरक उत्पादनासाठीच तयार झालेली बँक आहे. त्या नाबार्डकडनं 2-3% जर का साखरेवर जर का कर्ज द्यायची व्यवस्था केली असती तर आज ही वेळ कारखान्यांच्या आली असती. किंवा एनसीबीसीकडनं कर्ज द्यायची व्यवस्था करायला पाहिजे होती. पण ते राहिल्या बाजूला तुम्ही काय केला हा सगळ्याच्या सगळा बोजा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. याला महाराष्ट्रातल्या ऊस हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश देठे, गुलाब निमसे, बाळासाहेब जाधव, अनिल इंगळे, आनंद वणे, सतीश पवार, प्रमोद पवार, सचिन पवळे, विशाल तारडे, चेतन देठे, निलेश लांबे, आसिफ पटेल, सचिन गडगुळे, राहुल करपे, संदीप शिरसाट, सुनील इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर या शेतकरी मेळाव्यासाठी शेकडोंच्या संख्येनं शेतकरी हजर होते. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.